बातमी काँग्रेसची पहिली यादी ही जाहीर झालेली आहे. 51 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. थोरात चव्हाण, अमित देशमुख हे उमेदवार असल्याचं कळत आहे. पहिल्या यादीत यांची नावं आहेत. काँग्रेसची पहिली यादी ही जाहीर करण्यात आली आहे. 51 उमेदवारांच्या नावांची घोषणा यात करण्यात आली आहे. अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी, सध्या आपल्या संपर्कात आहेत गणेश कवडे. गणेश, काँग्रेसची पहिली यादी जाहीर झालेली आहे, काय अधिक माहिती आहे? ज्या पद्धतीने आज बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं होतं की पहिली यादी जाहीर होईल आणि यामध्ये आता 51 जणांची नावं आहे ती अधिकृत पद्धतीने जाहीर झालेली आहेत. मात्र असलम शेख असतील, मालाडचे हे काही जे उमेदवार आहेत त्यांची नावं जाहीर झालेली नाहीत. त्यामुळे हे स्थानिक आमदार आता नेमकं काय करतात, कारण की पंढरपूर असेल, अक्कलकोट असतील, या ठिकाणचे जे आमदार होते स्थानिक यांचं अद्यापही काय होणार हे आणखी स्पष्ट झालेलं नाही. मात्र जी पहिल्या फळीतली जे उमेदवार आहेत, अशोकराव चव्हाण असतील, बाळासाहेब थोरात असतील, प्रणिती शिंदे असतील, जयवंत सावंत असतील, अशा जी लोकं आहेत या पहिल्या यादीत जे आहेत त्यांची नावं आहेत. मात्र बाकीची यादी या पाहावी लागणार आहे. यामध्ये आणखी कुठल्या नवीन चेहऱ्यांना संधी देते हे देखील त्यातून उघड होईल, कारण की आघाडी अद्यापही पूर्ण झालेली नाही. आघाडीची देखील काही जागांवरची चर्चा सध्या सुरू आहे, त्याच्यामुळे पहिल्या फळीतली ही यादी आहे ती जाहीर झालेली आहे. कारण की बाळासाहेब थोरात यांनी सकाळी स्पष्ट केलं होतं की मी उद्या माझा उमेदवारी अर्ज आहे तो देखील दाखल करण्यासाठी जातो आहे, त्याच्यामुळे ही पहिली यादी आता जाहीर झालेली आहे. मात्र यामध्ये नवीन चेहरे किती आहेत हे देखील आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच, धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. तर